माणुसकी संपली असं आपण किती सहज म्हणतो ना, पण समाजातील काही अशा व्यक्ती असतात की ते हे वाक्य कायम खोटं करत समाजात अजूनही माणुसकी जिवंत असल्याचं सिद्ध करतात. अश्विनी वाघोले आणि अमोल वाघोले या दाम्पत्याने देखील माणुसकी काय चीज आहे याचा प्रत्यय जगाला पुन्हा एकदा दाखवून दिला. पुरंदर तालुक्यातील परीचे येथे राहणाऱ्या व वाल्हे येथे गॅस एजन्सी चालवणाऱ्या अश्विनी अमोल वाघोले यांनी गॅस एजन्सीच्या खात्यावर चुकून आलेले 32,68,085 रुपये आज दिनांक 31 मे रोजी परत केलेत. खरं तर कोणाच्याही बँक खात्यात एवढी मोठी रक्कम आल्यावर त्याला आनंद झाल्या वाचून राहणार नाही, पण अश्विनी वाघोले यांनी अगदी प्रामाणिकपणे ही रक्कम परत केली आहे. वाघोले यांच्या यशोधन HP गॅस एजन्सी वाल्हे या बँक ऑफ महाराष्ट्र वाल्हे शाखा बँकेच्या खात्यामध्ये 5 मार्च 2020 रोजी 32,68,085 रुपये आले होते. हे पैसे कोठून आले, ते कोणी पाठवले याबाबत कोणतीच माहिती मिळत नव्हती. बँकेत चौकशी केली असता त्यांनी सांगितले की हे पैसे कोठून आले आम्हाला माहीत नाही, आम्ही चेक करून सांगतो. बँकेमध्ये कागदोपत्री व्यवहार करून ते पैसे परत पाठवण्याची बँकेला विनंती केली. अश्विनी अमल वाघोले यांचे दीर व परीगावचे पोलीस पाटील अविनाश वाघोले यांनी कागदपत्रांची पूर्तता करून हे पैसे परत पाठवण्याची विनंती केली. बँकेला ते पैसे परत पाठवण्यासाठी 4 महिन्याचा कालावधी लागला. कोलास्लो 22 कंपनीचे हे पैसे होते. नमस्कार, मी अश्विनी अमल वाघोले. आमची वाल्हा येथे शोधन HP गॅस एजन्सी आहे. तर 5 मार्च रोजी आमच्या महाराष्ट्र बँकेत ऑनलाईन खात्याने 32,68,085 रुपये अचानक जमा झाले. तर काही दिवस आम्ही त्याची प्रतीक्षा वाट बघितली की ते कोणाचे आहेत याची चौकशी आम्ही केली, पण त्याचा कुठून खूप चौकशी केल्यानंतर आम्ही बँकेत गेलो. तिथं त्यांना विचार सरांशी बोललो, विचारपूस केली, तर त्यांना ते सर त्यांनी सांगितले की कुठून पैसे आले हे काय आम्हाला समजलं नाही आहे. तर आम्ही त्याची वाट पाहिली, पण पुढून काही उत्तर न आल्याने आम्ही त्यानंतर मी कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर माझे मिस्टर पॉझिटिव्ह आले, आमचे मॅनेजर ऑफिसमधले मॅनेजर पॉझिटिव्ह आले. त्यामुळे 2 महिने आम्ही त्या पैशाची पूर्तता करू शकलो नाही, वाट पाहत राहिलो. नंतर आम्ही माझे दीर अविनाश वाघोले पोलीस परिंच्या गावचे पोलीस पाटील असून त्यांनी त्या पूर्ण कागदाची पूर्वतयारी करून ते बँकेशी बोलले. आणि आज त्यांनी 3 महिन्यानंतर ते पैसे त्या ऑनलाईन खात्यावर परत पाठवले. तर ते पुढून त्या कंपनीचा 3 महिने झाले, काही फोन न आला तरी ते पैसे आम्ही आज त्यांना माघारी केले. या 4 महिन्यांमध्ये कंपनीच्या वतीने साधी विचारणाही करण्यात आली नाही. आज अखेर बँकेने ते पैसे 32,68,085 रुपये परत ज्या खात्यावरून आले त्या खात्यावर ट्रान्सफर केले. वाल्हे व परीचे परिसरात अश्विनी अमोल वाघोले व अविनाश यशवंत वाघोले पोलीस पाटील कुटुंबियाच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक करत आहेत. नमस्कार. ते जे पैसे आले होते ते सोला कोला कंपनी 22 या कंपनीचे पैसे आले होते असे बँकेतून आम्हाला सांगण्यात आलं. नंतर आम्ही बँकेशी वेळोवेळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि मग मी पॉझिटिव्ह आलो, माझी मिसेस पॉझिटिव्ह आली, मॅनेजर पॉझिटिव्ह आली, त्याच्यामुळे माझे बंधू अविनाश वाघोले पोलीस पाटील परिंचे यांनी कागदपत्राची पूर्तता केली आणि बँकेला प्रत्येक वेळेस सांगितले की हे पैसे लवकरात लवकर ज्याचे आहे त्याला रिटर्न करा. तर पुढच्या म्हणजे सोला कोला कंपनीचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही की पैसे आमच्या चुकून आलेले आहेत ते. तर ते आम्ही बँकेशी मागं लागून ते पैसे पाठवून दिले, पण आजपर्यंत त्या कंपनीने आमचा कुठलाही संपर्क साधलेला नाही आहे.